नमस्कार, मी अश्विनी निशांगोटे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका काउन्सलिंग टिप म्हणू शकते मी, बट नेमकं डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुम्ही काउन्सलिंग इकोथेरपी किंवा नेचर थेरपी म्हणजे नेमकी काय असते. जर आपण काउन्सलिंगला कधी गेलो तर एखादं काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्ट जे असतात ते तुम्हाला ट्राय इकोथेरपी नेचर थेरपी असं सांगतात बऱ्याचदा, पण ते नेमकं काय आहे आणि किती त्याचा फायदा होतो हे आपण आज बघूया. तर इकोथेरपी आणि नेचर थेरपी म्हणजे काही नाही, आजूबाजूला आपलं नेचर असणं, झाडं पानं फुलं असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते किती महत्त्वाचं आहे हे म्हणजे किती सिंपल गोष्टीतून त्याचे फायदे होणार आपल्याला हे आपण आज बघूयात. तर सगळ्यात पहिलं असं की आजकाल आपण बघतो आहे की ऑफिसेसमध्ये आपण जेव्हा जातो, वर्क प्लेसमध्ये, त्या ठिकाणी खूप सारी झाडं असतात. म्हणजे आजकाल अजून अपग्रेडेड होत आहेत लोकं आणि ऑफिसेसमध्ये तुमच्या वर्क प्लेस डेस्कच्या समोर किंवा आजूबाजूला जो प्रिमायसेस असतो ते फुल ऑफ असे प्लांट्स आणि झाडं असतात, प्रॉपर अशी मोठमोठाली किंवा पानं फुलं असलेली अशी झाडं असतात. तर त्याचा फायदा असा आहे की ह्या ग्रीनरीमुळे, ह्या नेचरमुळे तुमचं कामाला घेऊन असलेली जी प्रोडक्टिव्हिटी असते, तुमची क्वालिटी असते, ती खूप चांगली काय म्हणतात त्याला, चांगलं होतं, म्हणजे ती वाढते. आणि ते कंपनीसाठी कुठे ना कुठे फायदा असतो, कारण ह्याचा फायदा आपल्या मेंदूला होतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेवढं तुम्ही नेचरसोबत रिकनेक्ट होताल तेवढं तुमच्या फिजिकल ॲज वेल ॲज तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं असतं. हे झालं सेकंड इकोथेरपीचा फायदा. आणि थर्ड असं आहे की आपण कित्येकदा बघून आहोत की जी जुन्या काळातली लोकं, खूप जुनी लोकं किंवा आजच्या काळातली जी मोटिवेशनल स्पीकर किंवा फिलॉसॉफिकल स्पीकर जे असतात, ती लोकं कधीही त्यांचं योगा, त्यांचं मेडिटेशन हे असं एखाद्या फ्लॅटमध्ये बसून नाही करत, तर ती लोकं अर्ली मॉर्निंगला नेचरमध्ये बसून मेडिटेशन करणं, योगासनं करणं प्रिफर करतात, कारण त्याचा ग्रीनरीचा फायदा होतो ह्यासाठी. आणि तीन झालं, आणि तीनमध्येच आपण म्हणू शकतो की कदाचित हेच कारण असावं की अर्ली मॉर्निंग वॉक किंवा जॉग करायला जाणारी जी लोकं असतात ती जाऊन आल्यावर सुद्धा थकलेली नसतात. इनफॅक्ट ती फ्रेश माइंडची असतात, फ्रेश फील होतं त्यांना, कारण की तुम्ही सकाळी जाता तेव्हा पक्ष्यांचा आवाज असतो, त्याचप्रमाणे ग्रीनरी डोळ्याला दिसते. आणि ह्याचा फायदा जसा डोळ्याला होतो तसाच तो इमिजिएटली आपल्या मेंटली पण फायदा होतो आणि तुम्हाला फिजिकली पण त्या गोष्टींचा फायदा होत असतो. आणि अजून एक चौथी गोष्ट सांगायची झाली तर कधी ट्राय करून बघा की कामावरून घरी परत आलात, खूप थकल्यासारखं फील होतं आहे किंवा कधी कधी ओव्हरथिंक होतं आहे, ओव्हरलोड होतो आहे कामाचा, अँझायटी लेवल थोडीशी होती आहे असं वाटत असेल, तर त्यावेळेस तो टायर्डनेस घालवायला, मेंटली असू दे, फिजिकली असू दे, तुम्ही घरी परत येता त्यावेळेस 10 मिनिटाच्या वॉकसाठी घराच्या बाहेर तुम्ही जा आणि बघा कधी लॉनवर, ग्रासवर चालून किंवा मग आजूबाजूला हिरवी झाडं असतात आणि नाहीच जाऊ शकत आहे तर तुमच्या बाल्कनीत झाडं पानं फुलं लावा आणि त्याच्यामध्ये जाऊन शांतपणे 10 मिनटं बसा. वॉकला जाणार असेल वॉकला जा थोडा वेळ आणि घरी परत या, तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल. आणि हे नक्की ट्राय करून मला सांगा कमेंटमध्ये की ह्याचा तुम्हाला खरंच कितपत फायदा झाला आहे त्या वॉकचा किती नाही. थोडाफार जो असतो आपला टायर्डनेस किंवा ओव्हरथिंक पण आहे ना, तो थोडासा डायल्यूट होतो, डायव्हर्ट होतो आणि या नेचरमुळे ना तो जो असतो ना आपला टेम्पो तो कमी होतो, तो थकावटपणा थोडासा दूर पण होतो आणि ओव्हरथिंक पण कुठेतरी कमी होऊन जातो ॲटोमॅटिकली. ही ह्या नेचरची किमया आहे. डॉक्टर लोक आपल्याला मॉर्निंग वॉकला जाण्याचं सजेशन देण्याचं रिझनही हेच असतं की सकाळी जे एअर असतं ते एकदम फ्रेश एअर असतं, पोल्युटेड नसतं, नेचरची तुम्हाला खूप जास्त साथ मिळते. बऱ्याचदा बघतो की टीन एजमधली जी लोकं येतात, तर टीन एज म्हणजे काय, वर्ष 12 पासून ते तुम्ही 18 जनरली तो रेशो पकडू शकता, तर त्या एजमधली लोकं असतात त्या पण बघतो की ते इंडिपेंडंट त्यांच्या लागत असतात, त्याच्यामुळे बऱ्याचदा पॅरेंट्स आणि मुलांमध्ये तुमचे थॉट प्रोसेसला घेऊन क्लॅशेस होतात आणि ती लोकं हायपर होतात आणि अग्रेशन बरंचच त्यांचं दिसून येत असतं. तर मी म्हणेन लॉंग ड्राईव्हला कुठेतरी तुमच्या पाल्याला घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पाल्याला आठवड्यातनं 2 का असेना कुठेतरी ग्रीनरीमध्ये वॉक करायला जा. तुमच्या सोसायटीमध्ये कुठे असतील झाडं पानं फुलं नक्की वॉक करायला जा. थोडंसं नॉर्मल गप्पा मारा, लक्षात येईल की त्यांचं जे काही अग्रेशन आहे ते खूप कमी प्रमाणात झालेलं आहे आणि त्याचा फायदा अल्टिमेटली तुम्हाला जो एज गॅप आहे तो मिटवायला मदत होतो. तर मग काय,
नेचरमध्ये जा, नेचरशी रिकनेक्ट करा. ही इकोथेरपी नेचर थेरपी तुम्ही ट्राय करा आणि तुमची लक्षात येईल की प्रॉब्लेम सॉल्विंगवाला नेचर आहे ना तो खूप पटापट वर्कआउट होतो आहे आणि प्रोडक्टिव्हिटी कामाला घेऊन असलेली ती पण फायद्याची होत आहे. तर बघा इकोथेरपी नेचर थेरपीचा तुम्हाला काय फायदा होतो तो मला नक्की कमेंटमध्ये सांगायला कळू विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.